स्वागत आहे मित्रांनो तुमच्या आपल्या सर्वांच्या आवडत्या चॅनल दररोज नवीनवर। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आज मी तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पोलीस भरती 2020 संबंधात अतिशय महत्त्वाची माहिती पाहणार आहोत। तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ तुम्हाला शेवटपर्यंत बघायचा आहे, तरच तुमच्या लक्षामध्ये संपूर्ण माहिती येईल। अतिशय आनंदाची बातमीसुद्धा असणार आहे, व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। तर विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संबंधात महत्त्वाची माहिती म्हणजे की लेखी परीक्षेची तारीख जाहीर। संपूर्ण तुम्हाला बातमी मी दाखवणार आहे, आनंदाची बातमी आहे, बघा। पुराव्यासाठी तुम्हाला संपूर्ण माहिती मी दाखवणार आहे, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आणि विद्यार्थी मित्रांनो, जर व्हिडिओवरती नवीन असल्यास व्हिडिओला लवकरात लवकर लाईक करून द्या, कारण तुम्हाला नंतर वेळ मिळणार नाही। आणि जर चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून जी बाजूला बेल आयकन आहे त्याला प्रेस करून ऑलवरती नक्की क्लिक करा, म्हणजे जेणेकरून तुम्हाला येणाऱ्या पोलीस भरती संबंधात जी काही अपडेट येईल ती अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहील आणि तुमच्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे। म्हणून चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबायला विसरू नका। आणि विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला मी सांगितलेलं आहे पोलीस भरती 2020 संबंधात तुमच्याकडून संपूर्ण अभ्यासक्रम मी फ्रीमध्ये करून घेत आहे। जर तुम्हाला सुद्धा अभ्यासक्रम करायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये आपल्या टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे। डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टेलिग्राम चॅनलची लिंक दिली आहे, त्याच्यावरती फक्त तुम्हाला क्लिक करायचं आहे आणि आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन व्हायचं आहे। तिथे मी तुमच्याकडून पोलीस भरती संबंधात संपूर्ण अभ्यासक्रम करून घेत आहे। त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो, जे काही तुम्हाला स्टडी मटेरियल लागत असतं तेही ते तुम्हाला मी फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत आहे। त्याचबरोबर जे काही मागच्या वर्षाच्या प्रश्नपत्रिका असतात तेही ते तुम्हाला फ्रीमध्ये प्रोव्हाइड करत असतो। तर खूप सारे विद्यार्थी जॉईन झाले, लाभसुद्धा घेत आहे, तुम्हीसुद्धा जॉईन व्हा, लाभ घ्या लवकरात लवकर डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून। किंवा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला फक्त कमेंट बॉक्समध्ये फक्त दररोज नवीन लिहून पाठवायचं आहे। जो विद्यार्थी आपल्याला दररोज नवीन लिहून पाठवेल त्या विद्यार्थ्याला आपण आपल्या टेलिग्राम चॅनलला जॉईन करून घेणार आहोत, म्हणजे जेणेकरून त्या विद्यार्थ्याकडून कोणती अपडेट मिस होणार नाही आहे। तर तुम्ही दररोज नवीन लिहून पाठवा किंवा डिस्क्रिप्शनमध्ये लिंकला क्लिक करून जॉईन व्हायला विसरू नका। आता विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरती संबंधात लेखी परीक्षेची तारीख जाहीर संपूर्ण माहिती आपण पाहणार प्रूफच्या सहाय्याने। सर्वात अगोदर मित्रांनो, तुम्हाला मी सांगू इच्छितो एक छोटीशी न्यूज आली, तेही तुम्हाला मी दाखवू इच्छितो। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला सर्वांना माहिती असेल एक न्यूज आली होती, आणि ह्या न्यूजमध्ये मित्रांनो तुम्हाला अगोदरच मी क्लिअर करतो की खूप सारे विद्यार्थी मला विचारत होते की सर, पोलीस भरतीची लेखी परीक्षेची तारीख जाहीर झाली का। विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही हेडलाईनवरती बघितलं असेल लेखी परीक्षेची तारीख जाहीर झाली आहे असं सांगितलंय। तर मित्रांनो, त्याचा अर्थ असा आहे की खूप सारे विद्यार्थी मला प्रश्न विचारत की सर, लेखी परीक्षेची तारीख जाहीर झाली का, जाहीर झाली का। तर त्यांच्यासाठी आनंदाची बातमी देऊ इच्छितो। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं बघू शकता ही बातमी आली होती 8 तारखेला बातमी आली होती, ह्यामध्ये सांगण्यात आलं होतं बघा 8 डिसेंबरला आली होती, कोरोनामुळे रखडलेली पोलीस भरती नव्या वर्षात मार्गी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे, ठीक आहे, यामध्ये सांगण्यात आलं होतं। आणि ही माहिती मित्रांनो शंभूराज देसाई यांनी दिली होती, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, ठीक आहे। त्यानंतर मित्रांनो, राज्याला तब्बल 12,500 पोलिसांचे अतिरिक्त बळ नव्या भरतीद्वारे मिळणार आहे। अपुऱ्या पोलीस कर्मचाऱ्यांवर येणाऱ्या ड्युटीचा ताण कमी होऊन 10 ते 12 तास करावी लागणारी ड्युटी 8 तासांवर येणार आहे असं यामध्ये सांगण्यात आलं आहे। म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, अगोदर जे पोलीस कार्यरत आहेत तर त्यांना मित्रांनो 10 ते 12 घंटे त्यांना काम करावं लागत आहे, आणि त्यांचा काम मित्रांनोचं लोड त्यांच्यावर वाढलेला आहे। तर तो लोड कमी करण्यासाठी मित्रांनो यामध्ये राज्य सरकारकडून प्रयत्न झाले, आणि तो लोड मित्रांनो आता 8 तासांवर त्यांना ड्युटी करून देण्यात येणार आहे असं सांगण्यात येत आहे। त्याचबरोबर आठवड्यातून त्यांना एक हक्काची सुट्टीसुद्धा मिळणार आहे, आठवड्यातून त्यांना एक हक्काची सुट्टीसुद्धा त्यांना मिळणार आहे जे ऑलरेडी पोलीस म्हणून कार्यरत आहेत त्यांना, ठीक आहे। आता बघा, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी सोमवारी ही माहिती दिली आहे, ठीक आहे। बघा मित्रांनो, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी ही माहिती दिली आहे। आता तुम्हाला यामध्ये बघायला मिळेल बघा, कार्यक्रमासाठी पुण्यात आले असता देसाई यांनी सकाळ कार्यालयास भेट देऊन संवाद साधला। भरतीची प्रक्रिया अगोदर झाली होती, मात्र कोरोनामुळे आरोग्य विभाग वगळता सर्व विभागातील भरती थांबवण्यात आली होती। मित्रांनो, आरोग्य विभाग वगळता कोरोनामुळे जी काही मित्रांनो कोरोनाच्या काळामध्ये फक्त आरोग्य विभाग वगळता इतर सर्व भरतीस पाबंदी होती, म्हणजे भरती करण्यास मनाई होती, फक्त आरोग्य विभाग भरतीस मान्यता दिली होती। पण मित्रांनो बघा, मात्र मंत्रिमंडळाच्या बैठकीत पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण करण्यास नुकतीच मान्यता देण्यात आली आहे, म्हणजे पोलीस भरतीसाठी सुद्धा मान्यता दिली आहे। आणि आता तर विद्यार्थी मित्रांनो 3 विभागास मान्यता दिली, तुम्हाला सर्वांना माहिती असेल गृह विभाग, सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय क्षेत्र, असे 3 विभागांमध्ये मित्रांनो मान्यता देण्यात आली आहे। या पार्श्वभूमीवर देसाई यांनी विचारले असता ते म्हणाले, पुढील वर्षभरात भरतीची प्रक्रिया पूर्ण होईल असं त्यांनी सांगितलेलं आहे। म्हणजे मित्रांनो पुढील वर्षात भरतीची प्रक्रिया पूर्ण करण्यात येणार आहे सांगितलेलं आहे।
देसाई म्हणाले, आरक्षणानुसार भरती प्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर ही भरती प्रक्रिया थांबवली होती. मात्र हा तिढा लवकरच संपेल असं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि विद्यार्थी मित्रांनो, आता महत्त्वाचा मुद्दा तुमच्यासाठी आहे, तुम्ही ते बघू शकता. यामध्ये तुम्हाला मी बॉक्स उद्या करून दाखवतो. बघा, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजे त्यांचे नियोजन झालेलं आहे असं त्यांनी सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच, म्हणजे मित्रांनो नवीन वर्ष 2021 च्या सुरुवातीलाच लेखी परीक्षा, तुम्ही ते बघू शकता, लेखी परीक्षा घेण्याचे नियोजन करण्यात आले आहे. म्हणजे त्यांचं नियोजन झालं आहे की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच लेखी परीक्षा घेण्यात येईल. पण विद्यार्थी मित्रांनो, खूप सारे विद्यार्थी विचारत होते की सर, लेखी परीक्षेची तारीख आली आहे का? तर विद्यार्थी मित्रांनो, तारीख तर त्यांनी जाहीर केली नाही, पण त्यांनी कन्फर्म मित्रांनो सांगितलं आहे, तुम्ही ते बघू शकता पेपरमध्ये सांगितलं आहे की नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच लेखी परीक्षेचे घेण्याचे नियोजन करण्यात आलं आहे. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जानेवारी किंवा फेब्रुवारी महिन्यामध्ये तुमची लेखी परीक्षा होण्याचे चान्सेस असणार आहेत. आणि त्या मित्रांनो आता लवकरच त्यासंबंधात ती तारीखसुद्धा जाहीर करतील. त्याबाबतीत तुम्हाला मी अपडेटसुद्धा देणार आहे. तर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करावे लागणार आहे. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, आणखी तुम्हाला त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे की विद्यार्थी मित्रांनो, त्यामुळे ही भरती प्रक्रिया आता पुढील वर्षभरात पूर्ण करून पोलीस दलास नव्याने 12,500 पोलीस दाखल होतील असं त्यांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ असा मित्रांनो की लेखी परीक्षेची तारीख ही लवकरच जाहीर होणार आहे. आणि तुम्हाला त्यासाठीच मी खास करून मित्रांनो टायटल दिली होती की लेखी परीक्षेची तारीख जाहीर. आता इथे काही दिवसामध्ये मित्रांनो लेखी परीक्षेची तारीख जाहीर होण्याची दाट शक्यता असणार आहे. आणि यामध्ये महत्त्वाचा उल्लेख केला आहे की लेखी परीक्षा मित्रांनो नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच घेण्याचे नियोजन त्यांचे झालेले असं त्यांनी सांगितलेलं आहे. याचा अर्थ असतो मित्रांनो की ही बातमी तुम्हाला सर्वात अगोदर दररोज नवीन चॅनल दिली आणि खूप महत्त्वाची बातमी मित्रांनो की नव्या वर्षाच्या सुरुवातीलाच तुमची लेखी परीक्षा होईल. आता मित्रांनो बघा, भरती प्रक्रिया त्यांनी सांगितलेलं आहे. सध्या राज्यातील सगळ्याच पोलीस दलामध्ये अपुरे मनुष्यबळ आहे, त्यामुळे राज्यावर कामाचा, बघा मित्रांनो, त्यांच्यावर कामाचा अतिरिक्त ताण पडत असल्याने त्यांना 10 ते 12 तास काम करावे लागते. विशेषतः कोरोनाच्या कालावधीमध्ये पोलिसांनी चांगले काम केले आहे. नव्या भरती प्रक्रियेमुळे ज्यादा पोलीस उपलब्ध होऊन उपलब्ध पोलिसांना 8 तासच ड्युटी करावेला मिळू शकते. तसेच पोलिसांच्या घरांचा प्रश्न सोडवण्यासाठी 450 कोटी रुपये मंजूर करून दिले आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, पोलिसांच्या घराचा प्रश्न सोडवण्यासाठी 450 कोटी रुपये मंजूर करून दिले आहे. आणि त्याचबरोबर त्यांचा जो कामाचा लोड होता 10 ते 12 घंटे तो कमी करून मित्रांनो 8 तासावर आणण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. जेणेकरून मित्रांनो नवीन उमेदवारांना संधीसुद्धा मिळणार आहे. आणि जे ऑलरेडी पोलीस म्हणून कार्यरत आहेत त्यांनासुद्धा मित्रांनो दिलासा मिळणार आहे. ही तुम्हाला एक अपडेट दाखवली. आता विद्यार्थी मित्रांनो दुसरी तुम्हाला अपडेट दाखवतो जेणेकरून तुमच्या लक्षात संपूर्ण माहिती घेईल. तर विद्यार्थी मित्रांनो दुसरी अपडेट अशी मित्रांनो तुम्ही बघित असेल तर विद्यार्थी मित्रांनो यामध्ये तुम्हाला सांगितले बघा 12 तारखेची बातमी तुम्ही इथं बघू शकता. 12 तारखेची बातमी म्हणजेच मित्रांनो यामध्ये स्पष्टपणे सांगितलेलं आहे ते म्हणजे मित्रांनो बघा सरळ सेवा भरतीचे लवकरच निर्णय. तर याचा अर्थ असं मित्रांनो की निविदा प्रक्रिया पूर्ण एजन्सी यादी सरकारला सादर करणार. म्हणजे मित्रांनो कंपनी निवड बाबतीत अपडेट आहे. आणि यामध्ये सांगितलं बघा 18 पैकी बघा मित्रांनो जो महत्त्वाचा प्रक्रियेचा टप्पा होता कंपनी निवडचा तो टप्पा मित्रांनो पूर्ण करण्यात आला आहे. आणि 18 पैकी 4 कंपन्या पात्र ठरल्या असून त्यांची अंतिम यादी 2 दिवसात राज्य शासनाला सादर केली जाईल. त्यानंतर परीक्षा कधी घ्यायची हे राज्य सरकार व संबंधित विभाग निश्चित करणार आहे. याचा अर्थ असं मित्रांनो 18 कंपन्यांनी ह्यामध्ये आवेदन केले होते, त्यापैकी 4 कंपन्या पात्र ठरल्या आहेत. आणि त्यामध्ये मित्रांनो ह्या 4 कंपन्यांची जी यादी असेल, जी अंतिम फायनल यादी असेल, ती मित्रांनो राज्य सरकारकडे पाठवण्यात आली आहे. आणि त्यानंतर राज्य सरकार कधी परीक्षा घेते याकडे महत्त्वाचा निर्णय असणार, राज्य सरकारवर तिथे डिपेंड असणार की परीक्षा कधी घ्यायच्या. तर याचा अर्थ असं मित्रांनो तुमच्यासाठी महत्त्वाचा मुद्दा होता पोलीस भरतीसाठी की परीक्षा घेण्यासाठी कंपनी निवड. तर कंपनी निवडसुद्धा झाली तुम्ही इथं बघू शकता. याचा अर्थ असं आहे की कंपनी निवड झाल्यानंतर तुमची परीक्षा घेण्याला कोणताही अडथळा उरणार नाही आहे. अगोदर तुम्ही महापरीक्षा पोर्टल तुमची परीक्षा घ्यायची, पण आता महापरीक्षा पोर्टल बंद केल्याच्या नंतर आता एक नवीन कंपनी निवड जाणार आणि त्यामध्ये मित्रांनो तुमच्या परीक्षा घेतली जातील पोलीस भरतीची सुद्धा. म्हणून महत्त्वाची अपडेट होती की लेखी परीक्षेसाठी जो महत्त्वाचा मार्ग होता तो मोकळा झालेला आहे कंपनी निवडचा. आणि दुसरं की नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुमची परीक्षा घेतली जाईल. आणि त्यासाठीच मित्रांनो ही कंपनी निवडीची जी प्रक्रिया आहे ती पूर्ण करण्यात आलेली आहे जेणेकरून नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच तुमची परीक्षा घेतली जाईल. तर महत्त्वाची अपडेट होती, सर्व विद्यार्थ्यांसाठी खूप महत्त्वाची बातमी होती. व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल. आणि ही बातमी मित्रांनो सर्वात आगळी तुम्हाला दररोज नवीन चॅनल दिले लक्षात असू द्या. व्हिडिओ लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो टेलिग्राम चॅनलला जॉईन झाला असाल तर डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिले किंवा दररोज नवीन लिहून पाठवा कमेंट्समध्ये. तर भेटूया पुढच्या मध्ये नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.